हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेले आहे. तर तुम्ही उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवता, तर तीच भाजी आपण आज बटाटे न उकडून घेता बनवणार आहे. तर कशी बनवायची हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळेलच. तर ह्या व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. तर मग चला बनवूया. तर इकडे मी बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि त्याला मी असे कट करून घेतले. तुम्ही छोटे छोटे कट केले तरी चालतील, किंवा जर अर्धे अर्धे बटाटे केले तरी पण चालतील. तर सर्वप्रथम इकडे एक कढई गरम करायला ठेवायची. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये घालून घ्यायचं तेल. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि थोडीशी मोहरी घ्यायची. जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की मग आपण त्यामध्ये घालणार आहे बटाटे. पण जिरे आणि मोहरी तुम्हाला आत्ता नसेल घालायची तरी चालेल, पण जिरे आणि मोहरीची फोडणी बसली पाहिजे त्याच्यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. तर त्यासाठी आपण अगोदर घालून घेणार जिरे आणि मोहरी आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे तडतडून द्यायचं. आणि त्यानंतर यामध्ये घालून घ्यायचं बटाटे जे आपण स्लाईस करून घेतले. तुम्हाला जसे कट करायचे तसे तुम्ही कट करू शकता, असं काही नाही की असेच कट केले पाहिजेत. तर इकडे मी अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे आणि आता आपण याला तेलामध्ये चांगलं घेणार आहे परतून. एक दोन मिनटात बटाटे तुम्ही चांगलं तेलामध्ये परतून घ्या, कारण बटाटे पूर्ण शिजले पाहिजेत. आणि आपण जेव्हा शिजवून बटाट्याची भाजी करतो तेव्हा ते पूर्ण असं बारीक होतं, म्हणजे पूर्ण मॅश होतं. तर आपल्याला हे पण तसंच करायचं आहे. तर त्यासाठी यामध्ये मी घालून घेतलं थोडंसं चवीनुसार मीठ आणि तेही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता यावरती एक ताट झाकून ठेवणार आहे मी. आणि आपण 5 मिनटं त्याला न हलवता आपण त्याला चांगलं वाफवून घेणार आहे. त्याला थोडंही म्हणजे चेक वगैरे करायचं नाही, 5 मिनटांनीच आपण त्याला डायरेक्ट ओपन करणार आहे. तर 5 मिनटं झालेले आहेत आणि इकडे मी ओपन केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपला बटाटा खूप छान असा शिजलेला आहे. थोडासा खाली लागलेला आहे पण त्याने काही होत नाही. आपण तुम्ही चमच्याच्या साह्याने त्याला काढून लगेच घेऊ शकता. जास्त काही लागलं नाही, थोडासा नॉर्मली झालेला आहे. तर त्यासाठी तुम्ही भाजीची चव काही चेंज होत नाही. तर आता आपण यामध्ये घालणार आहे मसाले, म्हणजे मसाले पण चांगले थोडेसे परतले पाहिजेत. तर तुम्हाला जर हिरवी मिरची पाहिजे घालायची असेल तर तुम्ही अगोदरच तेलामध्ये तिला चांगली फ्राय करून घ्या. तर इकडे मला लाल तिखट घालायचं होतं त्यामुळे मी अगोदर तेलामध्ये परतलं नाही आहे. तर इकडे थोडीशी हळद, तसंच धने पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट इकडे मी घालून घेतलं आणि त्यालाही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि बटाटा पण थोडासा मॅश करून घेऊ. बटाटा मॅश करायची काही गरज पडत नाही आहे, कारण बटाटा शिजलेला असतो भरपूर. आणि तुम्ही चमच्याने जेव्हा ते हलत मिक्स करताय तर तेव्हाच ते पूर्ण मॅश होऊन जातं. तर इकडे तुम्ही बघू शकता खूप छान असं मॅश झालेलं आहे. तर यामध्ये घालून घेते मी आता कोथिंबीर भरपूर अशी बारीक चिरलेली, तिलाही यामध्ये मस्त अशी मिक्स करून घेऊया. तर इकडे मी मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं बटाटं खाली चिपकलं आहे तर त्यालाही व्यवस्थित काढून घेऊया. तर इकडे मस्त अशी आपली टिफिनसाठी किंवा तुम्हाला लगेच भाजी खायची असेल तर तुम्ही ही भाजी नक्की बनवू शकता. तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली भाजी रेडी झालेली आहे. तर तिला इकडे मी एका वाटीमध्ये काढून घेतले. तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर असंच चॅनलशी कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.